अंगात सुद्धा लाजवेल असा अंगरखा वैदर्भी थाटाचं धोतर अंगरख्याचा आत घातलेल्या बंडीमध्ये लागेल तेवढे खुळखुळते पैसे अशा थाटातला माणूस मुंबईच्या आमदार निवासातल्या खोलीत पुस्तकांच्या ढिगाऱ्यात बसून कसल्या तरी नोंदी काढत आहे हे दृश्य त्या काळी देखील अनेकांना चकित करायचं आमदारकी आणि खासदार की, की जिंकलेल्या या माणसाकडे स्वतःचं घर देखील नव्हतं हे सांगितलं तर किती जणांना पटेल पण असा एक कर्मयोगी महाराष्ट्रात होऊन गेला कॉम्रेड सुदाम देशमुख असं त्यांचं नाव अचलपूरचं आणि सुदाम देशमुख यांचं कृष्ण सुदाम याचं नातं होतं अगदी कमी वयात ते कष्टकऱ्यांच्या लढ्याशी जोडले गेले आणि डाव्या चळवळीकडे ओढले गेले कम्युनिस्ट पक्षाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते सुदाम देशमुख यांनी समाज कार्यातून फुरसत नाही म्हणून त्यांनी लग्न देखील केलं नाही ते विधानसभेत जेव्हा पाच वर्ष आमदार होते तेव्हा विरोधी बाकावरून सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा आमदार म्हणून त्यांचाच उल्लेख होईल कार्यकर्त्यांसाठी ते, ते सुदाम काका होते कोणताही प्रश्न घेऊन जाणाऱ्यांसाठी त्यांची दारं सताड उघडी असायची हाटक्या चपलेने फिरणारे सुदाम काका म्हणजे गरीबांचा आवाज होते म्हणूनच की काय सहकार सम्राट शिक्षण सम्राट धनदांडगी नेते सोडून अचलपूरची जनता सुदाम काकांच्या पाठीशी राहायची त्यांच्या एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या लोकसभा निवडणुकीचे किस्से आजही सांगितले जातात त्यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उषाताई चौधरी उभ्या होत्या अमरावती मतदारसंघातून उषाताई सलग दोन वेळा निवडून आल्या होत्या काँग्रेसचं सरकार केंद्रांपासून राज्यांपर्यंत सगळीकडे होत प्रत्येक गोष्टीचं पाठबळ त्यांच्या सोबत होत मात्र जनता सुदाम देशमुखांच्या सोबत होती लोकांनी सुदाम देशमुखांच्या वतीने ही निवडणूक लढवली देशमुखांकडे प्रचारासाठी गाडी देखील नव्हती तेव्हा कार्यकर्त्यांनीच गाडी कुठून तरी आणली पेट्रोल पंपवाले त्यात पेट्रोल टाकायचे आपलाच गेरून आपलाच चुना सुदाम काकांना निवडून आणा ही घोषणा कार्यकर्त्यांनी फेमस केली होती स्कूटरवर बसून सुदाम काका प्रचाराला निघाले आहेत हे, हे दृश्य आजही अमरावतीच्या जुन्या जाणत्यांना आठवत असे काही दुकानदार सुद्धा सुदाम देशमुखांच्या प्रचाराला उतरले ते येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला बदाम वाटायचे आणि घोषणा द्यायचे खाओ बदाम लाव सुदाम पोत्यावारी बदाम वाटून लोकांनी सुदाम काकांना लोकसभेत निवडून दिलं ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावींनी त्यांच्या आठवणींचा एक किस्सा सांगितलाय ते नागपूरच्या लोकमत मध्ये संपादक होते सुदाम देशमुखांची त्यांची जुनी ओळख होती देशमुखांना कॅन्सर झाला होता त्यांच्या निष्ठेबद्दल आणि त्यागाबद्दल अमरावतीतर्फे एक मानपत्र देऊन सत्कार करावा अशी कल्पना पुढे आली त्यावेळी अमरावतीच्या खासदार प्रतिभाताई पाटील होत्या रासू गवई माजी खासदार होते मधुकर भावेनी या दोघांची भेट घेऊन एक छोटीशी समिती स्थापन केली आणि सुदाम काकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला या काळात सुधाम काका अत्यवस्थ होते उठू शकत नव्हते त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांना मानपत्र द्यावं असं ठरलं या कार्यक्रमाला कम्युनिस्ट पक्षाचे मोठे नेते आणि देशमुख यांचे शिष्य बर्धन यांना दिल्लीहून बोलवण्यात आलं खूप मोठा कार्यक्रम झाला सुदाम काकांच्या गैरहजेरीत त्यांचं मानपत्र स्वीकारणाऱ्या बर्धन यांच्या डोळ्यात पाणी तररलं सुदाम देशमुखांवर प्रेम करणारी हजारो माणसं या सभेला हजर होती प्रत्येकाची अवस्था याहूनही निराळी नव्हती सभा झाल्यानंतर प्रतिभाताई गवई साहेब बर्धन आणि मधुकर भावे हे चौघे सुदाम सुदाम देशमुखांच्या घरी गेले एका साध्याशा काकांना ठेवण्यात या साऱ्यांना आलेलं पाहून त्यांनी उठायचा प्रयत्न केला पण त्यांना ते जमलं नाही त्यांना तसंच झोपायला सांगून मानपत्र त्यांच्या शेजारी ठेवलं त्यांच्या घशात नळी घातली होती त्यांना बोलताही येत नव्हतं पण त्यांच्या जवळ एक पाटी पेन्सिल होती त्यांना जे काही वाटत असे ते ते पाटीवर लिहून देत असत तिथे आलेल्या सगळ्यांकडे कृतज्ञतापूर्वक नजरेने पाहत त्यांनी मधुकर भावेना खून केली पाटी पेन्सिल दे भावेना वाटलं की त्यांना काहीतरी त्रास होतोय म्हणून ते पाटी पेन्सिल मागतात त्यांनी ती पाटी पेन्सिल उचलली आणि सुदाम काकांच्या हातात दिली नंतर मग देशमुखांनी अर्धवट बसल्यासारखं करून पाटी पेन्सिल हातात घेतली काय वाटतं काय लिहिलं असेल त्यावर सुदाम काकांनी लिहिलं होतं मेळघाटातल्या कुपोषणावर लोकमत मध्ये जोरदारपणे लिहित राहा मधुकर भावे सुदाम देशमुखांकडे पाहतच राहिले मृत्यू कोणत्याही क्षणाला येईल अशी त्यांची अवस्था होती पण त्यांच्या मनात विचार होता तो मेळघाटातल्या कुपोषणाचा प्रतिभाताई गवई आणि बर्धन हेही सुदाम काकांची ती अवस्था पाहून दुःखी झाले एक लढवय्या माणूस शरपंजरी पडला होता पण त्याच्या मनात समाजाचाच विचार होता दुसऱ्या दिवशी सुदाम देशमुख गेले त्यांच्या मृत्यू वेळी गावच्या गाव ओस पडली घरचा माणूस गेल्यावर रडावं तशी ती रडली त्यात खोटेपणा नव्हता मेळघाटचं जंगल तुडवत हातात कटोरा घेऊन गावोगावी फिरणारा हा नेता विदर्भाच्या मातीत दंतकथा म्हणून उरला ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बोलभिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका